नमस्कार, मी प्रेमाकिरण. आज आपण द रिअल इमेजमध्ये भेटणार आहोत मिलिंद गवळी यांना. त्यांचं कर्तृत्व, त्यांचं काम, त्यांचे अवॉर्ड्स आणि अनेक सुंदर रोल्स त्यांनी केलेले आहेत ते तुम्ही बघितले असतील. आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आज मिलिंद गवळी यांना आम्ही आमच्या चॅनलवर म्हणजे हॅशटॅग फिल्म्स अँड प्रोडक्शन रिअल इमेजमध्ये आज आपण भेटणार आहोत मिलिंद गवळी यांना. नमस्कार मिलिंदजी. नमस्कार प्रेमाजी. द रिअल इमेजमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या चाहत्यांना, आपल्या प्रेक्षकांना आपलं आत्तापर्यंतचं करिअर हे सांगावं आपण. आम्हालाही माहीत नाही आजपर्यंत की तुम्ही कुठून आलात, कोणते गाव आहे, शाळा कोणती आहे, कॉलेज कोणतं आहे, शिक्षण किती झालं, हे सगळी माहिती आज आम्हाला रिअल इमेजमध्ये तुम्ही सांगायची आहे. माझा जन्म नाशिकला झाला. नाशिकला. हां. आणि वडील इथे पोलीस खात्यामध्ये नवीन नवीन नोकरी लागली होती त्यांना इथे. ते सब इन्स्पेक्टर म्हणून मुंबईला आले होते. आणि आईचं माहेर नाशिकचं, त्यामुळे ती नाशिकला मी झालो. जन्म झाला काही महिन्यानंतर माहेरहून आई सासरी आली. सासरी आली म्हणजे वडील मुंबईत होते, मोहम्मद अली रोडला, आणि लॅमिंटन रोडला वडील डिपार्टमेंटमध्ये होते. आणि मी नवसाच आहे. म्हणजे आईनी साईबाबाकडे खूप वर्ष नवस केलं आणि लग्नानंतर 3 वर्षांनी मी झालो. आणि तिला इतका आनंद झाला की बास, ती म्हणते माझ्या आयुष्याचं सार्थक झालं की मला माझा नवसाचं पोरगं झालं. आणि त्या नवसाच्या पोराला तिने खूप प्रेमाने सांभाळलं, तिचे सगळे लाड पुरवले. आता हे लाड पुरवले म्हणून मी ॲक्टर झालो. मुंबईला शिक्षण केलं फातिमा हायस्कूलमध्ये. आई म्हणजे फार शिकलेली नव्हती, 7वी 8वी शिकलेली होती. पण तिचं म्हणणं होतं की माझ्या मुलांनी इंग्लिश मिडियममध्ये जायला पाहिजे, कॉन्व्हेंटमध्ये जायला पाहिजे. अच्छा. तिला येत नव्हतं. ती म्हणाल मी ट्युशन ठेवेल माझ्या पोरात. मला ते टाय बी घालून तिला शाळेत पाठवलं, खूप आवडायचं. म्हणजे तुम्ही एकुलता एक होता म्हणून? एकुलता एक होतो 2 वर्षासाठी. अच्छा. आणि 2 वर्षानंतर माझी बहीण आहे. म्हणजे एक बहीण, एक बहीण मला आहे, धाकटी बहीण, संगीता राऊत तिचं नाव आहे. तर मग शाळेत फातिमा हायस्कूलमध्ये गेलो. बरं, शाळेचा प्रॉब्लेम माझा काय होता की मला शाळेत इंटरेस्टच नव्हता. मला त्या मी खिडकीच्या बाजूला बसायचो, तर टीचर जेव्हा शिकवायची तेव्हा माझं लक्ष सगळं बाहेर असायचं. का? स्पोर्ट्समध्ये, झाडा फुलांमध्ये, पक्ष्यांमध्ये. मला त्या पुस्तकामध्ये डोकं घालायला अजिबात आवडायचं नाही. ते शेवटपर्यंत तसंच राहिलं की ते पुस्तकं वाचण्यापेक्षा मी फिल्म्स बघतो. आणि ना हळूहळू ना कुठेतरी माझ्या डोक्यात होतं की अरे हे जे ॲक्टर होतात ना त्यांचं कसं मस्त असतं. म्हणजे महमूद जेव्हाला मुंबईला आला त्यावेळेला 5वीत शिकलेला होता. म्हटलं अरे ॲक्टरला शिक्षणाची गरज नाही. बरं, 5वी शिकलेला होता पण काय ग्रेट ॲक्टर होता. तर मला असं वाटायचं की अरे शिकलं नाही ना तरी आपण ॲक्टर होऊ शकतो. मग शाळेपासून माझे ते नाटकात काम करणं, स्टेजवर उगत जायचं. आणि आत्ताच्या जनरेशनला यूट्यूबवर पटकन सिनेमा बघायला मिळतो, नेटवर बघायला मिळतो, आणि चॅनल्स पण जवळजवळ 100 चॅनल्स असेल सिनेमांचे. पण मी जेव्हा शाळेत होतो ना त्यावेळेला यूट्यूब तर नव्हतंच, नेट पण नव्हतं, दूरदर्शन केंद्र होतं. दूरदर्शन केंद्रावर रविवारी फक्त संध्याकाळी 6 वाजता एक हिंदी सिनेमा असायचा. आणि घरात TV नाही. दुसऱ्याच्या घरी जाऊन बघायचं. आता दुसऱ्याच्या घरी जाऊन बघायचं तर आईला आवडायचं नाही ते. बरं, त्यावेळेला ज्यांच्याकडे TV होते ना ते पोरं खूप मास करायचे. नाही नाही, आज आमच्याकडे पाहुणे आहेत, आज नाही यायचं, असं नाही यायचं. त्यावेळेला TV पण लॉक करायचे. TV पण असे लॉक करायचे. बरं, त्यावेळेला आमच्याकडे जी माणसं आता देशमुख म्हणून आमचे एक नातेवाईक होते, देशमुख काका. ते देशमुख काका त्यांची लहान लेख होती रिंकू म्हणून. तर ती आमच्याकडे असायची, ती आमची आई सांभाळायची. तर मग ते काय करायचे, मला सिनेमाला घेऊन जायचे की लेक खूप लहान होती ना तिथं, तर मला सिनेमाला घेऊन जायचे. तर त्या काळामध्ये त्यांनी मला बरेच पिक्चर दाखवले. पण ते पिक्चर बघायचं म्हणजे लाडजड धरणं असं वाटायचं की आपल्याला तिथे त्या पडद्यावर जायचं, आपल्याला त्या पडद्यावर जायचं. हां, बरं, हे मी पण करू शकतो. मग मी हॉर्स रायडिंग शिकलो, घोडा चालवायला लागेल, मग पोहायला लागेल, मग पोहणंच शिकलो. कारण मला ना सारखं असं वाटायचं की आपल्याला पुढे जाऊन हे सगळं करावं लागणार आहे, आपल्याला ऍक्टर व्हायचं आहे. आपल्याला लहानपणापासूनच कॉन्फिडन्स होता की मी ऍक्टर होणार आहे? नाही, मला असं वाटायचं की ही दुनियाच वेगळी आहे. मला कॉन्फिडन्स असा नव्हता. मला ना कॉन्फिडन्स तुम्हाला सांगतो केव्हा आला, म्हणजे मी जेव्हा पहिला सिनेमा केला. आणि पहिला सिनेमा पण करायची गंमत तुम्हाला सांगतो,
की वडिलांकडे एक प्रोड्युसर आला होता काहीतरी परमिशन आणि याच्यासाठी. तर वडील म्हणाले की हा माझा पोरगा पण खूप उत्साही आहे, तर त्याला पण एकदा शूटिंग बघायचं असेल तर पाठवतो हो, तर जाशील का? हो हो. मग मी त्याला ना ते शोले बिलेचे डायलॉग बिलॉग म्हणून दाखवले त्या प्रोड्युसरला की तू काळजी, मला पण सगळं येतं असं करून मी येतो. शूटिंगला गेलो, 8 वाजता मी पोचलो. मग अलंकार हिरो, अलंकारने 200 पिक्चर केले होते चाइल्ड आर्टिस्ट म्हणून, तो आला, तो गाडीतनं उतरला स्टाईलमध्ये एकदम. म्हटलं हिरो सगळं असे येतात आणि मग सगळे पटकन पुढे जाऊन आले, आला आला. मग त्याला एक रूममध्ये नेलं, मग मेकअप म्हणून मेकअप करत होता. मग पल्लवी जोशी होती त्याच्या हात, आणि मग असं मी लांबून असं बघायचो असं की अरे हे वेगळंच आहे दुनिया, आपल्याला ॲक्टर व्हायचं. दुसऱ्या दिवशी गेलो, अख्खा दिवस बघितलं शूटिंग. तिसऱ्या दिवशी परत गेलो आणि तेव्हा अलंकारचं आणि त्या डिरेक्टरचं, चंद्रमोहन खन्ना आणि अलंकारचं भांडण झालं. भांडण झालं आणि तो सोडून गेला पिक्चर. मग विचार कर, मग तो प्रोड्युसर म्हणाले ते की ये बच्चा है बहुत 3-4 दिन से वो देख रहा है इसको लेते. मग अलंकारचे सगळे डायलॉग बिलॉग कमी केले आणि याला आपण रोलला घेऊया असं म्हणून हम बच्चे हिंदुस्तान के पिक्चरचं नाव बच्चेच सगळे. आणि मग लागलं रक्त माझ्या वाघाच्या तोंडाला, रक्त लागतं तसं लागलं. मग त्या पिक्चरमध्ये हे किशोर नमित कपूर होते, ते आता ॲक्टिंग स्कूल मोठं चालत आहे ना, हां, किशोर नमित कपूर ॲक्टिंग स्कूल, ऋतिक रोशन आणि अभिषेक बच्चन आणि खूप आहे त्याचे ॲक्टर्स. मग त्यांनी माझी ओळख गोविंद सरय्याला करून दिली. गोविंद सरय्या म्हणजे तुम्हाला सांगतो सरस्वती चंद्र ज्यांनी काढला होता, हो, मैं तो भूल गई, बाबुल का देश, चंदन सा बदन या गाण्यांची नूतन होती, तो डिरेक्टर त्यांनी मला बघितलं. मी पण उत्साह, तुम्ही सांगा ते करायला तयार होते. तर ते माझ्या प्रेमातच पडले क्या, मुझे ऐसे ही एक्टर चाहिए था जिसको एक्टिंग नहीं आती, जिसको हम सिखा सकते हैं और जो चाहे करा सकते हैं. त्यांनी मला कास्ट केलं. वक्त से पहले नावाचा पिक्चर, आणि त्यावेळेला मी 11वीला होतो. त्या दिवसापासून आजपर्यंत 85 पिक्चर झाले. प्रामाणिक काम करणे, चोख काम करणे, डायरेक्टरनी जे सांगितलं ते करायचं. आणि मी इंडस्ट्रीतला असा लकी ॲक्टर आहे, इतका लकी ॲक्टर आहे तुम्हाला काय सांगू. निळूभावांबरोबर काम केलं 3 प्रोजेक्टमध्ये, डॉक्टर लागूंबरोबर काम केलं. तुम्ही सांगा इंडस्ट्रीमध्ये, म्हटलं लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, कुलदीप पवार, तुम्ही नावं घ्या, याच्या सगळ्यांबरोबर मला काम करायचं भाग्य मिळालं. म्हणजे हिरोईनमध्ये सुद्धा वर्षा उसगावकर, अलका कुबल, नंतर किशोरी शहाणे त्या पिढीतले आणि आत्ताच्या पिढीतले आम्ही, आपण तर 3 पिक्चर केले. आणि तुमच्याबरोबर काम करताना काय मजा आली तुम्हाला आठवतं, औरंगाबादमध्ये एक आपण सिनेमा करत होतो देवीचा, तो पिक्चर पूर्ण नाही झाला. मला आजही आठवतं आपण त्या बंगल्याच्या गेटवर, तुम्ही त्या, मी सूट बीट घालून गाडीतनं उतरतो आणि तुम्ही वेड्यासारख्या त्या येतात. मी ज्या वेळेला उतरलो ना गाडीतनं आणि तुमच्याकडे बघितलं, असं चर्र झालं माझ्या अंगावर की इतका परफेक्ट गेटअप, इतका परफेक्ट ते परफॉर्मन्स, की असं वाटत होतं की खरंच या बाईला वेळ लागला. तर मग या सगळ्या प्रवासामध्ये आपण कधी लग्न केलात? आनंदाचा भाग असतो लग्नाचा प्रवास आणि माझ्या सिनेमाचा प्रवास ऑलमोस्ट सारखाच सुरू झाला. एकत्रच, कारण ह्या सगळ्या गोष्टी माझ्या 9वी-10वीच्याच पिरियडमध्ये सुरू झाल्या. 10वी झाल्यानंतर माझ्या बहिणीने एक नवस केला होता गजानन महाराजांना. नवस असा केला होता की माझा भाऊ काय पास होणार नाही, कारण त्याने अभ्यास केलेला नाही. आता मी चुकून पास झालो, तर तिने हट्ट धरला, आईला सांगितलं, माझ्या वडिलांना सांगितलं की मी नवस केलेला आहे, तू तो पास झालेला आहे, तर त्याला घेऊन या. रडत कुडत जळगावला पोचलो. जळगावला पोचलो पहाटे, रात्रभर प्रवास करून आम्ही एसटीने गेलो होतो, त्यावेळेला लाल डब्याची एसटी असते ना, त्या एसटीने आम्ही जळगावला पोचलो. उतरलो, घरी गेलो, जिना चढत असताना ही पोरगी दिसली समोर. तिच्या प्रेमात पडलो डायरेक्ट, लव्ह ॲट फर्स्ट साईट. तुम्हाला काय सांगतो, आटापट तयारी करून आम्ही लग्नात पोचलो, तर ती लांब केस, लाल मस्त ड्रेस, छान असा आणि मस्त लग्नात अशी इकडे नाही, सुंदर, म्हणजे अतिशय सुंदर. तिच्या प्रेमात पडलो, आईला सांगितलं ही जी मुलगी आहे हिच्याशी मला लग्न करायचं. तर आई म्हणाली अरे ही तर वंदनाची बहीण आहे,
किती छान, मग लगेच वंदनाला बोलवलं. वंदू अगं हा काय म्हणतो बघ, काय तर तुझी बहीण आहे ना ही, हो दीपा तिचं नाव, तर तिच्याशी लग्न करायचं म्हणून. ती म्हणते आई हा किती छान मावशी, जर त्या दोघांचं लग्न झालं तर आपलं दोघांच्या फॅमिली सगळे एकत्र येतील. आणि त्यांनी लगेच ठरवून टाकलं. आता तिचं माझ्यावर प्रेम आहे का नाही माहिती नाही, माझं तर एकदम प्रेम जडलं. आणि मी तिचा हात केला जात होतं, तिने हात केला कन्फर्म, ते कन्फर्म झालं की तिचं पण आपल्यावर जीव आहे आणि वंदनानी पण सांगून टाकलेलं आहे असं. तेव्हापासनं ते सुरू झालं. मग हे ॲक्टिंग करिअर वगैरे, आणि आता लग्न करणारीच्याशी ठरलेलं आहे प्रेमात. आता मोठं व्हायचं, तर मोठं कसं होता येतं? तर मोठं एकतर तुम्हाला काहीतरी मोठं गव्हर्मेंट जॉब करायला लागतो. वडिलांनी मला काय सांगितलं होतं की तुला ॲक्टिंग करायचं ॲक्टिंग कर, तुला जे करायचं ते कर, फक्त शिक्षण सोडून नको करू. काय होतं, अशी धारणा होती पूर्वी की जिसको कुछ भी नहीं आता है वो ॲक्टर बन जाता है. तर वडिलांनी मला उदाहरण दिलं की तू अमिताभ बच्चन असू दे, हा पोस्ट ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट आहे, राजेश खन्ना शिकलेला होता, आणि मोठमोठे सगळे कलाकार जे होते ना ते शिकलेले होते. तू मेहमूदचंच उदाहरण काय देतो फक्त? तू बाकीचे बघ, ते इंजिनियर्स होते. तर तू बेसिक एज्युकेशन घे, अगदी ग्रॅज्युएट हो. आणि माझे वडील खूप प्रेमळ, पोलीस खात्यात जरी असले तरी प्रेमळ. आणि माझं काय होतं, मी त्यांच्यासारखा मोठा होऊ शकणार नाही, त्यांचं नाव हे त्यांच्यासारखं नाव कमवू शकणार नाही, पण एक एवढा साधा सरळ प्रेमळ माणूस आहे, त्याला दुःख द्यायचं नाही. तर त्याचं नाव जरी काढता आलं नाही ना, तरी त्याचं नाव घालवायचं नाही, एवढं पक्क डोक्यात ठेवलं होतं. मग मी नोकरीच्या शोधात लागलो, सगळे UPSC MPSC स्टाफ सिलेक्शन कमिशन या सगळ्या परीक्षा द्यायला लागलो. 3 परीक्षा पास झालो, सब इन्स्पेक्टर, ग्राउंड ड्युटी ऑफिसर आणि ऑल इंडिया रेडिओचा ट्रान्समिशन एक्झिक्युटिव्ह. ही महत्त्वाची नोकरी. तर म्हटलं ऑल इंडिया रेडिओ आणि टेलिव्हिजन जवळजवळ आहे, टेलिव्हिजनवरनं आपलं रेडिओवरनं TV, गव्हर्नमेंटची नोकरी, सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी जॉईन केली. मस्तपैकी लग्न झालं, पहिल्याच वर्षी मिथिला झाली. एकच मुलगी आहे. एकच पाहिजे होती आम्हा दोघांना, आणि एकच. आणि म्हटलं आता लग्न झालं, मुलगी झाली, दिली नोकरी सोडून. नोकरी करायचीच नव्हती, त्या लग्नासाठी नोकरी केली होती. ॲक्टर व्हायचं होतं. हां, सगळं नाटक लग्नासाठी. आपण नोकरी नसती केली तर मुलगी दिली नसती. बरं, नोकरीमुळे 2-2.5 वर्ष खूप अनुभव मिळाला रेडिओला, टेलिव्हिजनचा अनुभव मिळाला, आधीच 2-3 सिनेमे केले होते, त्यामुळे या प्रोफेशनमध्ये यायला तसा कॉन्फिडन्स होता. आणि नवीन नवीन त्यावेळेला चॅनल चालू झालं, झी चालू झालं, सोनी चालू झालं, आणि मग मी सिरियल्सकडे वळायला सुरुवात केली, कॅम्पस केली, परिवर्तन केली, मानवनामानाच्या करत. पण सिनेमाचं वेड काही गेलं नाही. मग सतीश रणदिव्यांचा नीलांबरी हा मराठी चित्रपट पहिला मराठी पहिला चित्रपट नीलांबरी. दुसरा सून लाडकी सासरची, 4 ठिकाणी सिल्वर ज्युबली, नाही VK नायकांचं, VK नायकांचं पिक्चर सून लाडकी सासरची, तो सिल्वर ज्युबली 4 ठिकाणी. महेश मांजरेकरचा आई 3रा पिक्चर, तो गोल्डन ज्युबली. त्यामुळे सिल्वर ज्युबली, गोल्डन ज्युबली आणि त्याच्यानंतर जी रांग लागली. बरं, मग आता तुम्ही एवढे चित्रपट केलेत, मग आता पुढे काय तुमचं फ्युचर? आता सुरुवात केलेली आहे. आता तर सुरुवातच केलेली आहे. आता काय झालं, बरं दुसरं काय करायचं नाहीच आयुष्यामध्ये, सिनेमाच करायचा. मग मी विचार केला चला प्रोड्यूस करू. बघा, मी तुमच्याबरोबर काम नाही केलं ना, म्हणून तुम्ही प्रोड्युसर झालेलं मला माहीतच नाही. हो ना, मी अथांग नावाचा सिनेमा प्रोड्यूस केला आणि तो मी डायरेक्ट पण केला. आणि कसं आहे, या सिनेमाशी निगडीत ज्या ज्या गोष्टी आहेत, कारण सिनेमा माध्यमच इतकं सुंदर आहे, इतकं वेगळं आहे, हे विश्वच इतकं वेगळं आहे, त्यामुळे या विश्वात मला असं वाटतं माझं 75-80% आयुष्य या सिनेमाच्या क्षेत्रामध्ये गेलेलं आहे. तर ते जे फॅसिनेशन होतं, आता त्यावेळेला डबिंग जे आपण करायचो तुम्हाला माहितीच असेल, लूप सिस्टीममध्ये मोठ्या थिएटरमध्ये असायचं, उभं राहून करायचं. आत्ताचं काय झालं, आता सगळं कॉम्पॅक्ट आलं आहे, कॉम्पॅक्ट, त्यामुळे ते डबिंग स्टुडिओ पण असे इतका LCD लावलेला आहे, तोंडासमोर असतो आणि ते करत असतात, एक एक शब्द पण करतात. त्यावेळेला लूप लावायचे,
त्यामुळे ना ते सगळं विश्व बघितलं आहे आणि आता मला ना असंख्य रोल्स करायचे आहेत अजून की जे मी केलेले नाही का. आत्ता मी रिसेंटली भगतसिंग केला. अरे वा, काय मजा आली, काय मजा आली भगतसिंग प्ले करताना. त्यामुळे आता खूपसं राहिलेलं आहे, खूपसं करण्यासाठी राहिलेलं आहे आणि ते आता आता तर सुरुवात झाली. मला असं वाटतं आता तर मला ना थोडंसं थोडं कळायला लागलं या क्षेत्रातलं. आणि आता या क्षेत्रामध्ये हे सगळे यंग जनरेशन आलेलं आहे, नवीन टेक्नॉलॉजी आली आहे, VFX आणि कम्प्युटर ग्राफिक्स इतके अफलातून आहे की भारतामध्ये असे असे टॅलेंटेड लोक आहेत जे हॉलिवूडचे सिनेमे करतात. हॉलिवूडचे सगळे VFX आपल्या भारतात होतात. आता इथे सगळं आहे तर आत्ता मला असं वाटतं आता या अथांग समुद्रात उडी मारायलाच पाहिजे. तर पुन्हा एकदा तुम्हाला या अथांग समुद्रामध्ये उडी घ्यायची आहे. म्हणजे काय करायचं आहे? म्हणजे जे आता लहान शाळेतला ज्यावेळेला फिल्म्स डिव्हिजनला गेला होता किंवा त्या शूटिंगला बघायला जे फॅसिनेशन होतं, त्या फॅसिनेशनमधलं तीळ मात्र सुद्धा कमी झालेलं नाही. आता मला ना सिनेमे आणखीन फॅसिनेट करायला लागले. अच्छा, आत्तापर्यंत मी या मोठ्या विश्वामध्ये एका छोट्याशा पॉन्डमध्ये पोहत होतो किंवा आता हळूहळू हळूहळू पोहायला यायला लागलं. आपण सराईत बुडणार नाही हे माहिती झालं. आत्ता ओशनमध्ये कसं उतरायचं आणि बाहेर हॉलिवूड आहे किंवा इवन युरोपियन सिनेमा आहे हा अतिशय रिच असा आहे. नवी उमेद. मिलिंदजी, एक प्रश्न राहिला आहे माझा विचारायचा. विचारा. तुम्हाला एका चित्रपटामध्ये तुम्ही तृतीय पंथी भूमिका केली आहे आणि त्याचे अवॉर्डसुद्धा तुम्हाला मिळाले आहेत, पण ते मला नाव आम्ही का तिसरे. अच्छा, अलका कुबलांनी प्रोड्यूस केला होता आणि लक्ष्मीनारायण त्रिपाठी चा रोल होता तो. आणि अलकाताईंनी मला फोन केला आणि त्यांची चर्चा डिरेक्टरांबरोबर अशी रमेश मोरेन डिरेक्ट केला होता, तर त्यांची चर्चा झाली की मिलिंद असे रोल्स करत नाही आणि तो करणार नाही. त्यांनी मला फोन केला फक्त विचारायला की तुला करशील का. तर मी एक सेकंदसुद्धा लावला नाही उत्तर द्यायला. मी म्हटलं अलकाताई मी वाटच बघत होतो अशा रोलची आणि मी करणार. आम्ही का तिसऱ्यासाठी मला 3 अवॉर्ड्स मिळाले त्यावर्षी आणि हिजड्यांवर तो सिनेमा होता तृतीयपंथी. आणि त्यावेळेला कायदा त्यांच्या त्या कायद्यात बदल झालेला नव्हता आणि त्यांच्यावर वर्षानुवर्ष अन्याय झालेला आहे. परंतु दुर्लक्षित असा समाज आहे तो आणि लोकांना त्यांच्याबद्दल फारशी माहिती नाही आहे. त्यामुळे तो सिनेमा करत असताना माझी जी धारणा होती तृतीयपंथी लोकांविषयी किंवा हिजड्यांची, जी नॉर्मल लोकांची असते ना की हिजडा बघितला की लोक जरा रिपल्सिव्ह असतात आणि ते हे करतात, पण त्यावेळेला 32-40 असे हिजडे एकत्र जेव्हा आम्ही काम केलं त्या शूटिंगच्या वेळेला, त्यावेळेला मला ॲक्च्युली त्यांचे प्रॉब्लेम्स कळायला लागले. आणि मी जसं सोशल वर्क आपण जे म्हणतो ना, तर माझी खूप इच्छा आहे की आपण समाजाला काही देणं लागतो, तर हे सिनेमा माध्यम जे आहे ते सिनेमा माध्यम इतकं स्ट्रॉंग मीडियम आहे हे माझ्या काही वर्षापूर्वी लक्षात आलं की आपण या माध्यमातनं असे सोशल मेसेजेस लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. त्यामुळे मी ज्यावेळेला प्रोड्युसर्स डिरेक्टर्स माझ्याकडे आले आणि असा काही विषय होता, जसं इसरानी माझ्याकडे आले चिंगी पिक्चर घेऊन, मी आणि गिरिजा ओकनी केलेला तो गर्ल चाइल्ड इश्यूवर होता, स्त्रीभ्रूण हत्येवर तो चित्रपट होता, तो मी केला. आता रमेश मोरेंनी दुसरा चित्रपट मला दिला अग्निपंख, तो ड्रग्जवर सिनेमा होता. एक मी माहेरची माया केला होता जो स्त्रियांवर अत्याचार होतो आणि असं. तर एक दारूबंदीवर सिनेमा केला सूर्योदय एक नवी पहाट. तर असे असंख्य सोशल इश्यूजचे सिनेमे मी केलेत आणि त्या इश्यूज इतके स्ट्रॉंगली पोचतात. म्हणजे मी एक सिनेमा केला होता मराठा बटालियन, तर तो किती इम्पॅक्ट असतो लोकांचा लोकांवर या सिनेमांचा की तो पिक्चर भरपूर चालला. आणि मी जेव्हा जळगावला गेलो होतो एकदा, त्यावेळेला तिथे मला काही लोक मुलं भेटली आणि मला म्हणाली की सर तुमचा तो मराठा बटालियन आम्ही बघितला, त्या मिलिटरीचं तुमचं अमर भोसलेचं काम आम्हाला अतिशय आवडलं आणि ते बघून आम्ही मिलिटरी जॉईन केली. आता मी अशा अशा ठिकाणी पोस्टेड आहे. आणि हे मला एक आणखी एक विचारायचं तुम्हाला की आता हल्लीचे जे कलाकार आहेत जे एकदम काही न करता येतात काम करतात, तर त्यांना एक काही संदेश तुमच्यातर्फे कसं तुम्ही खूप चांगलं
खूप सांगितलं, पण आणखीनही काही तुम्हाला सांगता आलं तर? मला असं वाटतं जे नरेंद्र मोदी सुद्धा म्हणतात ना की ही जी पिढी आहे आता आपला देशच सगळ्या यंग लोकांचा असा देश आहे आणि तो सुपर पॉवर होणारा देश आहे, म्हणजे तो आता तर वाटचालच तशी चाललेली आहे आपली. आणि ते खरंच आहे की आत्ताची पिढी जी जन्माला आली आहे ना, त्यांच्या हातात आयफोन आहेत, आयफोन 6 आहेत, लॅपटॉप्स आहेत. मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की तुमच्याकडे जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेला चॅनलाइज करा. म्हणजे बऱ्याच वेळेला आता मी पण व्हॉट्सॲप वगैरे मी वैतागतो की मला खूपशा लोकांनी ग्रुपमध्ये ॲड केलेलं आहे, तर मी ते सगळे डिलीट करतो. आणि मी तो व्हॉट्सॲपचा चांगला कसा उपयोग होईल, आता माझ्या शूटिंगसाठी तो खूप त्याचा चांगला उपयोग होतो, कारण मेकअपमनला कंटिन्युटी पाठवायची असेल, ड्रेसमनला कंटिन्युटी पाठवायची असेल, एक डिरेक्शन डिपार्टमेंटचा ग्रुप तयार केला तर प्रत्येकाचं काय काय चाललं त्या ग्रुपमध्ये. आता व्हिडिओ चॅटिंग आहे, तर व्हिडिओ चॅटिंगमध्ये ताबडतोब ते बघितलं जातं. तर मला असं वाटतं टेक्नॉलॉजीचा करेक्ट वापर केला तर तुम्ही स्काय इज ऑल्सो नॉट द लिमिट फॉर देम. आणि दुरुपयोग केला म्हणजे बऱ्याचशा वेळेला आता तो ब्लू व्हेल नावाचा कुठला तरी गेम आला आणि ते खेळता खेळता 50वा हे केल्यानंतर आत्महत्या करतात. तर याचे दुष्परिणाम किंवा याचे ड्रॉबॅक्स किंवा याचे निगेटिव्ह म्हणजे सगळंच आहे. आता त्यातलं तुम्हाला ना चूज करायचं आहे की चांगलं काय आणि वाईट काय. आता आता आमचा ॲज अ पेरेंट कंट्रोल राहिलेला नाही, सरकारचा कंट्रोल राहिलेला नाही, टीचर्सचा कंट्रोल राहिलेला नाही. आता कंट्रोल या पिढीने स्वतःवर करायचा आहे, कारण नेटवर तुम्ही कुठलाही शब्द जर दाबला गुगलवर तर तुम्हाला काहीही वाह्यात पण येऊ शकतं. पण जर तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमातलं किंवा तुमच्या पॅशनचं काही पाहिजे असेल, तुम्हाला ड्रॉइंगचं काही पाहिजे असेल, तुमच्या पेंटिंगचं काही इन्स्ट्रुमेंट शिकायचं असेल, तर सगळं सगळं जग अवेलेबल आहे. तर मला असं वाटतं गेट इन टू राईट ट्रॅक, मेक द मोस्ट ऑफ इट, मेक द यूज ऑफ द टेक्नॉलॉजी अँड यू विल ग्रो, यू विल रीच टू लिमिटलेस हाईट. आपल्याला आता संदेश दिला आहे, प्रयत्न करा तसं होण्याचा, तसं वागण्याचा आणि तसं शिकण्याचा. पण नक्की बघा द रिअल इमेज आणि सबस्क्राईब करा #FilmsAndProduction.